नमस्कार मंडळी आर केस रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपण बनवलेला आहे कोकोनट मिल्कशेक तोही अप्रतिम चव लागते त्याची भन्नाट अशी टेस्ट लागते आणि नारळ आपला कशाच्या ना कशाच्या निमताने आपल्या घरामध्ये नारळ हा येतच असतो तर त्याच नारळापासून आपण अशी भन्नाट अशी जी कोकोनट मिल्कशेक जो बाजारामध्ये भेटतो तसाच सेम घरी बनवणार आहोत आणि जे घरामध्ये अवेलेबल सामान आहे त्यापासून बनवणार आहोत तर इथे आपण पाऊन कप साखर घेतली त्या त्याचबरोबर डेकोरेशन साठी अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेले आहेत इथे एक वाटी दूध घेतलं तर हे दीड वाटी दूध घालायचं आहे इथे आपण काय केलेलं आहे नारळात निघलेलं पाणी घेतलेलं आहे इथे स्वच्छ धुवून नारळं घेतलेली आहे आता तुम्हाला सर्वात आणखीन एक बेस्ट अशी मी नारळाच्या मागची जी सालं आहे ते काढण्याची बेस्ट ट्रिक इथे तुम्हाला दाखवणार आहे त्याने तुम्ही खुश होऊन जाताना आणि जर खुश झालात तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर पाहू शकता अशी जी किसनी आहे ती सर्वांकडेच असते वानाला किंवा आपल्याकडे आलं किसण्यासाठी असते याच किसनीने अगदी दोन मिनटामध्ये तुम्ही झटपट अशी त्याची सालं काढून घेऊ शकता हा प्रयोग तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि जर तुम्हाला हा युजफुल वाटला तर पुन्हा चॅनलवरती येऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे तर पहा मी अशा, अशा पद्धतीने मी सर्व नारळाचा जो ब्राऊन भाग आहे तो काढून घेणार आहे तर तुम्हाला मी दाखवणारच आहे आणि अगदी इझिली निघतो बर का पण व्हिडिओमध्ये खूप मोठा होतो त्यामुळे मी स्कीप केलेलं आहे तर इथे आपण सर्व जे आहे ते काढून घेतलेलं आहे अगदी इझिलीन आपला अजिबात नारळ वाया जात नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगते आपण इथे पुन्हा एकदा नारळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता पाहू शकता पांढरा शुभ्र आपला नारळ आपल्याकडे आहे आता मी इथे कट करून घेतलेला आहे नारळ असा कट करून घ्यायचा म्हणजे आपल्या मिक्सर जारमध्ये पटकन ग्रँड होलो होतो तर इथे मी मिक्सरचं मोठं वाल भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे नारळाचे तुकडे घालून घ्यायचे आहे इथे मी नारळाचे तुकडे घालून घेतलेले आहे तर तुम्ही कट करणं अजिबात स्कीप करू नका कारण कट करायचं आहे इथे ही पाऊन कप जी साखर होती त्यातली थोडीशी बाजूला ठेवून अर्धा कप साखर आपण सध्याला घालून घेतलेली आहे आणि इथे जे नारळामधलं पाणी निघलेलं आहे त्या नारळाचं पाणी आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे याला थे छान ग्रँड करून घ्यायचं आहे अगोदर मगच आपल्याला हे दूध घालायचं आहे अगोदर घालायचं नाही तर चला आपण याला बारीक करून घेऊया तर इथे मी नारळाला बारीक करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला ते एक वाटी दूध घालून घ्यायचं आहे हे एक वाटी मी दूध घालून घेत आहे यामध्ये याला पुन्हा फिरवून घेतलं आणि आता आपण यामध्ये पुन्हा बर्फाचे तुकडे घालूनही याला छान बारीक करून घेतलं आता इथे पाहू शकता अशा पद्धतीची चाळणी घेतली पातेल्यावर ते फिट बसेल अशी आता आपल्याला काय करायचं आहे हे मिल्क काढून घ्यायचं आहे यामधलं तर चला कोकोनट मिल्क काढण्या काढायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला पळीने कशाने तुम्ही काढून घेऊ शकता आपल्याला गाळून यासाठी घ्यायचं असतं की नारळातला जो हा चौथा च भाग असतो तो काय होतो आपल्या नरड्यामध्ये जाऊन ठसका लागतो तर तो नको आहे आणि आपल्याला अगदी प्युअर शेक सारखी टेस्ट येण्यासाठी आपल्याला गाळून घेणं खूप गरजेचं असतं तर मी याच पद्धतीने सर्व मिल्कशेक गाळून घेते आता जो आपला हा चौथा म्हणा किंवा काय पण म्हणा ते जे निघतं हे आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्रँड करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी पूर्ण मिल्क काढून घेतला आता याला पुन्हा एकदा ग्रँड करून घेते म्हणजे इथे आपण अर्धी वाटी जी म्हटलं होतो दीड वाटी तर त्यातली अर्धी वाटी आता सध्याला घालायची पाऊनमधलं थोडीशी साखर ठेवलेली ती घालून घ्यायची याला ग्रँड करून घ्यायचं पुन्हा एकदा याला छान असं गाळून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे पूर्ण मात्र यामधलं पूर्ण काढून घ्यायचं आहे आता काहीही ठेवायचं नाही आता परत मी इथे आपलं जे मिल्कशेक आहे म्हणजे कोकोनट मिल्कशेक तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार झालेलं आहे इथे मी एक तुम्ही सर्व करायला तयार आहे तर चला मी इथे सर्व करत आहे त्यावरती आपल्याला डेकोरेशनसाठी बदाम घेतलेले आहे कट करून ते टाकून घ्यायचे आहे आपला कोकोनट मिल्कशेक तयार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करा चॅनलला आणि अशीच नवनवीन रेसिपी पाहत राहा तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज माझ्याकडून पाहायला मिळतील त्यामुळे आणखीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका ही माझी रिक्वेस्ट आहे आणि तुम्ही व्हिडिओ वॉच केल्या